नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. पहिल्यांदा आज मी शंकराचार्यांचा निषेध करतो की या देशातील मनुवाद जिवंत करण्यासाठी आज त्यांनी केलेलं भयानक वक्तव्य हे चीड आणणार, राग आणणार आहे. अजूनही जाता जात नाही, तिला जात म्हणतात ही गोष्ट सत्य करणारी आहे. आणि जेव्हा ते असं म्हणतात की जातीयवाद, जाती व्यवस्था ही नैसर्गिक आहे, म्हणजे आम्ही फक्त गावाच्या बाहेर राहायचं, दऱ्याखोऱ्यात राहायचं, कुठल्याही सोयी सुविधांपासून वंचित राहायचं आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहायचं, ही जी जातीय व्यवस्था आहे त्याचं समर्थन शंकराचार्य करत असतील तर आम्ही शंकराचार्य यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. आणि आम्ही चालून घेणार नाही, हा मनुवाद आम्ही खपवून घेणार. आज ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. जो माननीय शरद पवारांचा योगदान आहे ओबीसी समाजासाठी ते कधीच कोणाला विसरता येणार नाही, म्हणजे अगदी छगन भुजबळ साहेबांना देखील. मंडळ आयोग जेव्हा आला तेव्हा मंडळ आयोगाची अंमलबजावणी ही पहिल्यांदा देशभरात कोणी केली असेल तर ती श्री शरद पवार यांनी केली. 27% आरक्षण दिलं. आज महाराष्ट्रात डेप्युटी कलेक्टर, अनेक आयपीएस रँक पर्यंत पोहोचलेले अधिकारी, अनेक कलेक्टर झालेले अधिकारी, अनेक अनेक जण रेव्हेन्यू मध्ये कुठे कुठे कुठल्या कुठल्या जागांवर आहे, ती मेहरबानी पवार साहेबांची आहे. राजकीय व्यवस्थेमध्ये कुठलेला कुठेही नसलेला बंजारा, वंजारी, माळी, धनगर या सगळ्यांना आरक्षण देऊन राजकीय व्यवस्थेमध्ये आणण्याचं मोठं काम प्रस्थापित जातींच्या विरोधात जाऊन माननीय पवारसाहेबांनी घेतलं. त्यामुळे पवारसाहेबांचं जे योगदान आहे ओबीसीच्या भल्यासाठी ते इतर कोणाचंच नाही. त्याचबरोबर मी एका गोष्टीचा निषेध करतो, तो म्हणजे भुजबळ साहेबांचा आमचे वैचारिक मतभेद झाले ते ज्या पद्धतीने पवारसाहेबांशी बरोबर त्यांनी केलं ते आम्हाला आजही योग्य वाटत नाही. पण माननीय भुजबळ साहेबांबद्दल ते ज्या मंत्रिमंडळात आहेत त्या मंत्रिमंडळातील एका पक्षाचा आमदार ज्याचे ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्याने असं म्हणणं की भुजबळांच्या मी पुढे काय वाक्य वापरत नाही हे असंविधानिक आहे. त्या मंत्रिमंडळातले ते सहकारी आहेत. खरं तर त्यांनी पण मंत्रिमंडळातच हे सगळं बोलायला पाहिजे. ते मंत्रिमंडळामध्ये कुठेतरी ओबीसीची बाजू कमी पडते त्यांची मान नाही हे दिसतंय. त्यांनी निर्णय घ्यावा, आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. आमचं मत स्पष्ट आहे आणि आम्ही त्याच्यापासून गेले अनेक वर्ष तसेच राहिलो आणि पुढच्या अनेक वर्ष तसेच राहू की मराठ्यांना आरक्षण द्यावं. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ही आमची भूमिका आहे. आम्हाला वाद घालायचे नाहीत. मी आज सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मराठ्याने आपण हजारो वर्ष एकत्र राहिलो, हजारो आपण सगळे बहुजन आहोत, बहुजनांमध्ये भांडणं लावावीत ही काही जणांची इच्छा आहे. त्यांना बहुजन एक झाले तर सत्ता दुसरीकडे जाऊ शकत नाही, माहिती आहे त्यांना.